हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे 14 एप्रिल आणि तुम्हा सगळ्यांना 14 एप्रिलच्या म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आहे नागपूरला आणि 14 एप्रिल यावेळेस मी इथली सेलिब्रेट करणार आहे. ऐकलं आहे की 14 एप्रिल इथे खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते, तर यावेळेस आम्ही इथली 14 एप्रिल सेलिब्रेट करणार आहोत. तर आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत इंदोऱ्यावरती आणि तिथे खूप छान प्रकारे 14 एप्रिल सेलिब्रेट केले जाते. तर नेमकं काय आहे तिथे, कसं काय सेलिब्रेट केलं जाते, तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत बघा हा ब्लॉग. तर चला, इथे मुलं क्रिकेट खेळत आहे त्यामुळे खूप आवाज येत होता, तर त्याबद्दल सॉरी फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत रात्रीचे 7:30 आणि आम्ही जात आहो इंदोऱ्यावरती भीम जयंती सेलिब्रेट करण्यासाठी. तर इथे बरीच गर्दी असल्यामुळे आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क करणार आहो, कारण खूप जास्त गर्दी आहे. आणि त्यानंतर आम्ही चालत चालत जात आहोत पुढे, कारण गर्दी असल्यामुळे गाडी पुढे नेता येत नव्हती. 4-व्हीलर इथे लागलेला आहे पाण्याचा स्टॉल, ज्याला कोणाला पाणी प्यायचं असेल तर इथे बॉटल कुणी पण घेऊ शकतो आणि पाणी पिऊ शकतो. तर असे बरेचसे इथे स्टॉल लागलेले आहे, मी तुम्हाला दाखवते. पुढे सुद्धा बऱ्याच प्रकारे स्टॉल आहे आणि इथे बघा छाच मिळत आहे. तर इथे प्रत्येक जण आपापल्या परीने दान करत असतात, भोजन दान, ज्याला जे दान करावं असं वाटते ते. तर इथे मिळत आहे छाच मिळत आहे, तर छाचचं इथे दान केलं जात आहे. तर ज्या कोणाला येऊन प्यायचं असेल तर कोणी पण येऊ शकतो आणि पिऊ शकतो. तर मी पण आता इथनं घेत आहे छाच. आणि पुढे सुद्धा आईस्क्रीमचे पण स्टॉल लागलेले आहेत आणि हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असते, यासाठी तुम्हाला पैसे द्यावं लागत नाही. इथे प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्या खुशीने दान करत असतो. छाच पिल्यानंतर फुल एनर्जी आलेली आहे आणि आम्ही परत चाललेलो आहो पुढे आणि तुम्हाला दाखवते पुढला नजारा. इथे बघा खूप छान सिरीज वगैरे लावलेली आहे, लाइटिंग केलेली आहे आणि खूप छान असे बॅनर आहेत बाबासाहेबांचे आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. प्रत्येक चौकामध्ये खूप सुंदर अशी सजावट इथे केलेली आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि इथे पण बघा मुलं वगैरे डान्स करत आहेत छोटे छोटे. आणि इथे प्रत्येकाच्या घराच्या पुढे रांगोळी काढलेली असते आणि खूप छान बघा इथे आतषबाजी होत आहे, बऱ्याच प्रमाणात तिथे आतषबाजी होत आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला बाबासाहेबांची फोटो आणि बुद्धाची फोटो दिसत असेल. आणि इथे पण स्टॉल लागणार आहे, तर इथे मिळणार आहे खीर थोड्या वेळातच, इथे खिरीचं दान होणार आहे. पण आम्ही परत पुढे जात आहो कारण की आम्हाला बघायचं आहे पूर्ण इंदोऱ्यामध्ये काय सुरू आहे, कसं काय भीमजयंती सेलिब्रेट करत आहेत. तर आम्ही पुढे पुढे जात होतो आणि मग जेव्हा आम्हाला काही खावंसं वाटलं तर आम्ही तिथनं स्टॉलमधून घेऊन खायचो. इथे सुद्धा स्टॉल आता लागणारच आहे. इथे जर मी फक्त तुम्हाला इंदोऱ्यावर कशाप्रकारे भीमजयंती सेलिब्रेट होत असते ते दाखवत आहे, पण नागपूरमध्ये सर्वत्र खूप छान प्रकारे भीमजयंती सेलिब्रेट केली जात असते. इथे बघा तर इथे ढोल वाजवण्यासाठी मुलं आहेत आणि मुली पण आहेत. तर इथे बघा किती मोठे मोठे ढोल आहेत आणि कंटिन्यू खूप वेळपासनं हे सगळे एकदम फुल जोशमध्ये वाजवत आहेत.
इथे बेबीला पण बघा डान्स करण्याचा फुल जोश आलेला आहे आणि ती पण अशी अशी आपली हात हलवत होती सर्वत्र. तिला मस्त असं लाइटिंग दिसत होतं गाण्याचा आवाज, त्याच्यामुळे ती पण आपले हात हलवत होती. इथे सुद्धा स्टॉल लागलेला आहे आणि इथे पण आता थोड्या वेळात भोजनदान सुरू होणार आहे आणि मी पण इथला आस्वाद घेणार आहे. तुम्हाला दाखवते की इथे काय आहे. तर बघा बरेचसे लोक इथे भोजन करत आहे आणि इथे आहे गरमागरम राईस आणि गरमागरम डाळ भाजी आणि बरेचसे लोक आस्वाद घेत आहेत. इंदोरावरती तुम्हाला एक गोष्ट आढळली की इथे प्रत्येक जण 14 एप्रिलला काही ना काही न्यू क्रिएटिव्हिटी करत असते काही ना काही. जसं आता तुम्ही बघितलं असेल इथे पण बघा बलूननी छान सजवलेलं आहे आणि काही थॉट दिले आहेत. इथे खाली बघा छान बबल्स येत आहे, खूप सुंदर अशी रांगोळी इथे काढलेली आहे आणि खरंच म्हणजे पुढे पण मी तुम्हाला दाखवते खूप छान असं डेकोर केलेलं आहे. आणि असं एक एक मिनटाच्या अंतरावरती स्टॉल आहे आणि डेकोरेशन आहे. इथे पण पहा बाबासाहेबाचं खूप छानसं बॅनर लागलेलं आहे आणि इथे गर्दी असल्यामुळे मग मी पुढे निघाली. तुम्हाला पुढचं पण दाखवते. तर दिसत असेल तुम्हाला लोकांची इतकी गर्दी आहे की पुढे जाऊन होत नव्हतं, इतकी गर्दी आहे. जिकडे पहाव तिकडे इतके लोक. इथे पुढे पण बघा मुलं वगैरे डान्स करत आहे, बाया माणसं मुले सगळे खूप जोशमध्ये आहे आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळी. इथे बघा जय भीम म्हणून एक रांगोळी काढलेली आहे इथे पण दिसत असेल. कारण आम्हाला खूप दूरपर्यंत जायचं होतं त्यामुळे मी तुम्हाला लवकर लवकर दाखवत होते. आणि इथे बघा खूप छान असं डेकोर केलं आहे आणि काही थॉट्स पण आहे ते तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर असं वाटत आहे. इथे पण पहा बाहेर दरवाज्याच्या बाहेर गेटच्या बाहेर आहे इथे रांगोळी. इथे मेणबत्त्याने डेकोर केलेलं आहे आणि इथे जय भीम हे मेणबत्त्यांनी लिहिलेलं आहे. तर असं काही ना काही नवीन क्रिएटिव्हिटी इंदोऱ्यावरती केलं असते. आणि पुढे इथे बघा इथे तुम्हाला एक कासव दिसत असेल. इथे लिहिलेलं आहे वो सोच रहा है वो आजाद हो गया पर वो नहीं जानता कि उसने अपना सुरक्षा कवच खो दिया है. यही हाल देश की जनता का है, जब संविधान ही नहीं रहेगा तो फिर ये आज़ादी किस काम की रहेंगी. इथे लिहिलेलं आहे हे बघा आरशात संविधानाने तुला सुटाबुटात तयार केलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे एक खर्च कमी करा पण बाबासाहेबाची पुस्तकं वाचा, पुस्तकातून तुम्हाला जीवन मिळेल. कुठे बसून शिकता काय शिकता ते महत्त्वाचं नाही तर कशासाठी शिकता त्याचा समाजाला काय उपयोग होतो ते महत्त्वाचं आहे. इथे लिहिलं आहे शिक्षणातून विचार एकता आणि संघर्ष निर्माण करा. तर खूप छान इथे केलेलं आहे. त्यानंतर आम्ही पुढे आलो तर इथे बघा इथे पण खूप छान सजावट वगैरे केलेली आहे. पुढेच तुम्हाला दिसत असेल इथे बघा फुलांनी मस्त सजवलेलं आहे. हे पुढे जे तुम्हाला दिसत आहे हे बुद्धविहार आहे, इंदोऱ्यावरचं बुद्धविहार आणि इथे मस्त सजावट केलेली आहे. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत पण आतमध्ये मी मोबाईल नाही नेऊ शकणार कारण फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे शूट नाही करता येत त्यामुळं. हा सर्व नजारा इंदोऱ्यावरचाच दाखवत आहे मी. तसेच नागपूरमध्ये प्रत्येक गल्ली मोहल्ल्यामध्ये खूप छान असं भीमजयंती सेलिब्रेट केलं जात असते. भीमचौकमध्ये पण खूप छान
पण आता सध्या मी तुम्हाला इथे इंदोऱ्यावरच दाखवत आहे, कारण पूर्ण इंदोरा आम्ही फिरत आहो. इथे पण बघा खूप छान असं सजावट केलेली आहे. आणि आता आम्ही पुढे आलो आणि इथे बघा खूप मोठी रांगोळी काढलेली आहे आणि बाबासाहेबाची आणि बुद्धाची फोटो आहे इथे दाखवत आहे मूवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची मूवी इथे सुरू आहे, म्हणजे जाणं येणारे लोकसुद्धा बघू शकतात. ज्यांना कोणाला बघायचं असेल तर ते बसून बघू शकतात. आणि सर्वत्र म्हणजे खूप छान माहोल आहे. इतका वेळ होऊन गेला तरी पण लोक आत्ता पण मस्त नाचत आहेत. आणि इथे लागलेला आहे पुढेच आईस्क्रीमचा स्टॉल, जे की फ्रीमध्ये मिळत आहे. तर ॲक्च्युली चालू थोडंसं वाटलं की काहीतरी आपण थंड खावं, तर म्हणून आता मी घेत आहे आईस्क्रीम, कारण अजून आम्हाला पुढे जायचं आहे. 14 एप्रिलला बाहेर स्टॉल असल्यामुळे जास्तीत जास्त लोक बाहेरच जेवण करत असतात, घरी वगैरे स्वयंपाक करायची गरज पडत नाही. तर इथे बघा लाईन लागलेली आहे आणि इथे मस्त डान्स सुरू आहे, डीजे लागलेला आहे. आणि आता आम्ही आलेलो आहो, इथेच राहतात माझ्या मिस्टरांची मावशी, तिच्या घरापुढे इथे 14 एप्रिल सेलिब्रेट होत आहे. तर आता थोडा वेळ इथे थांबू आणि मग मावशीच्या घरी जाणार. थोडा वेळ आता आराम करेल, कारण थकल्यासारखं वाटलं. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आणि तुम्हाला कशी वाटली नागपूरची 14 एप्रिल नक्की सांगा. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय, गुड नाईट फ्रेंड्स.